नमस्कार छायाच रेसिपीजमध्ये आज आपण नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी चार झटपट रेसिपी बनवणार आहोत तर यातली पहिली रेसिपी आहे वेज कटलेट रवा वापरून अगदी झटपट ही रेसिपी तयार होते तर यासाठी इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा अर्धा चमचा जिरं घातलं आहे जिरं तडतडल्यानंतर हिरवी मिरची घातली हिरवी मिरची एक ते दोन मिनटं परतून घ्यायची आहे यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे तर ही पेस्टसुद्धा परतून घेऊया यानंतर यामध्ये भाज्या घालायच्या आहेत तर इथे मी किसलेला गाजर घेतला आहे यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे आणि एक मोठा चमचा फ्रोझन मटार घेतला आहे तो मी फ्रेश मटारसुद्धा इथे वापरू शकता या भाज्या आता तेलावरती परतून घ्यायच्या आहेत भाज्या शिजवायची गरज नाही आहे दोन मिनटं फक्त परतून घ्यायच्या कारण पुढच्या प्रोसेसमध्ये या भाज्या शिजणारच आहेत भाज्या परतून झाल्यात आता यामध्ये दोन कप पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये एक कप रवा घालायचा आहे तर इथे आपण दोन कप पाणी घेतलं होतं तर दोन कप पाण्याला एक कप रवा इथे आपल्याला घ्यायचा आहे तर आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं लगेचच तीन ते चार मिनटामध्ये रवा सगळं पाणी ॲब्झॉर्ब करतो छान फुलतो आणि याचा गोळा व्हायला लागतो तर पहा याचा असा गोळा व्हायला लागला आहे हे तयार आहे आता याच्यावरती कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं याला असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर हे सगळं मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि हाताला सहन होईल इतपत हे थंड झाल्यानंतर हे मळून घ्यायचं आहे आणि ह्याचे छोटे छोटे असे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत तर असे सगळे कटलेट मी तयार करून घेतले आहेत आता हे आपण शॅलो फ्राय करूया इथे पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे यावरती एक कटलेट घालायचे आहेत आणि दोन्ही बाजूने ब्राऊन होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे मस्त असे कटलेट तयार आहेत सॉसबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता अगदी झटपट होतात आणि मुलांच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे तर आता पाहूया आपली दुसरी रेसिपी राईस पकोडे तर ही हीसुद्धा खूपच मस्त क्रिस्पी अशी रेसिपी आहे सगळ्यांना नक्कीच आवडेल तर यासाठी एक कप तांदूळ दोन तास भिजत घालून ठेवायचे आहेत तर पहा छान सॉफ्ट झालेत तांदूळ आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे पहा अगदी स्मूथ याची पेस्ट मी तयार करून घेतली आहे ही पेस्ट आता एका बाउलमध्ये काढून घेऊया यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले सोलून घेतले आता हे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून याचीसुद्धा पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर पहा इथे पेस्ट ही तयार झाले ही सुद्धा आपण जे तांदूळ वाटून ठेवले होते त्यामध्येच काढून घ्यायची आहे यानंतर हे पीठ दोन्ही आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं हे असं फेटून घ्यायचं म्हणजे हे पीठ अगदी हलकं होईल आणि यामध्ये आपण इनो सोडा काहीही न घालता हे आपले पकोडे अगदी मस्त खुसखुशीत आणि हलके फुलके होतील तर हे पीठ मी असं फेटून घेतलं पाच ते सहा मिनटं यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे यानंतर बारीक चिरलेला कडीपत्ता घातला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी तर हे पीठ आता आपलं पकोडे बनवण्यासाठी तयार आहे तेल मस्त गरम करून घेतलं आहे आता यामध्ये असे छोटे छोटे गोल आकाराचे पकोडे सोडायचे आहेत लगेचच याला हलवायचं नाही आहे थोडंसं वरती आल्यानंतर पकोडे असे हलवून घ्यायचे आणि मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आपण जर हे पकोडे फक्त तांदळाचे बनवले तर ते थोडे कडक बनतात बटाटा घातल्यामुळे छान क्रिस्पी असे हे पकोडे तयार होतात तुम्ही पाहू शकता चवीला तर अगदी मस्त लागतात आणि मुलांना तर हे खूपच आवडतात तर मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही हे बनवू शकता इनो सोडा काही न घालता मस्त अशी रेसिपी तयार आहे तर आता पाहूया आपली तिसरी रेसिपी अप्पालू ही सुद्धा अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे तुम्ही हे बनवून पाच ते सहा दिवस स्टोर करून ठेवू शकता तर यासाठी इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप तांदळाचं पीठ आणि थोडीशी वेलची पूड घेतली आहे तर ही पीठं आता आपण बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया तर इथे मी एक पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे यानंतर यामध्ये एक कप गूळ घालायचा आहे तर हा गूळ किसून घेतला आहे मी म्हणजे तो पटकन विरगळतो आता याला उकळी काढून घ्यायची आहे तर पहा पाण्याला छान उकळी आली आणि गूळसुद्धा पूर्ण विरघळला आहे तर आता यामध्ये जी आपण पिठं घेतली होती ती घालायची आहेत तर आपण अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं होतं तर एक कप आपली पिठं होती तर त्या प्रमाणात आपण एक कप इथे पाणी घेतलं तर हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम स्लो आहे तर असं सगळं मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवायचं पाच मिनटाला असंच ठेवायचं पाच मिनटानंतर मी हे काढून घेतलं आणि थोडंसं थंड करून घेतलं आता हे मळून घेतलं आहे आणि आता याचे हाताला मी तेल लावून घेतलं आणि असे छोटे छोटे याचे चपटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर यामध्ये सुद्धा आपण इनो सोडा असं काहीही वापरलं नाही अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे घरी असलेल्या साहित्यातूनच ही रेसिपी तयार झाली आहे सगळ्यांच्या घरी उपलब्ध असेल असंच साहित्य यामध्ये आपण वापरलं तर हे आता पहा असे मी फ्राय करून घेते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मध्यम फ्लेमवरती हे फ्राय करून घ्यायचं आहे तर पहा मस्त फुल्लेत हे तर असे सगळे मी फ्राय करून घेतले तर मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही हे बनवून ठेवू शकता पहा मस्त सॉफ्ट होतात हे चवीला अगदी अप्रतिम लागतात मुलं अगदी आवडीने खातील आणि खूपच हेल्दी अशी रेसिपी आहे पौष्टिक आहे आता पाहूया आपली चौथी आणि शेवटची रेसिपी अगदी झटपट बनणारी पौष्टिक मुलांना आवडतील अशी धिरडी सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया तर यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत जेवढं तुम्हाला तिखट हवं त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घ्या यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत इथे मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची यामध्ये आणि एक मोठा चमचा मटार घेतला आहे तर इथे फ्रोझन मटार घेतला आहे तुम्ही फ्रेशसुद्धा घेऊ शकता आता याची जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर ही पेस्ट आता बाजूला ठेवूया आणि फूडची कृती करूया तर इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा शिजवून घेतला आहे सोलून घेतला आहे तर आता हा किसून घ्यायचा आहे तर इथे मी बटाटा किसून आहे आता यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून ठेवली होती ती घालायची आहे यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला यानंतर यामध्ये बेसन घालायचं आहे तर तीन मोठे चमचे बेसन यामध्ये घालायचे सुरुवातीला यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे यामुळे आपली रेसिपी मस्त कुरकुरीत होईल तांदळाचं पीठ घातल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलं तर इथे आता सगळं साहित्य घालून झालं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे आणि पातळसुद्धा करायचं नाही आहे तर पहा हे असं मी करून घेतलं आहे पीठ तर याची आता आपण छोटी छोटी धिरडी बनवणार आहोत तर इथे मी तवा गरम करून घेतला यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अशी एका वेळेस चार ते पाच छोटी अशी धिरडी घालून घ्यायची आहेत आणि आता ही दोन्ही बाजूने छान ब्राऊन खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत अगदी झटपट ही, रेसिप ही रेसिपी तयार होते तुमच्याकडे जर शिजवलेला बटाटा आधीच असेल तर अगदी पाच मिनटामध्ये ही रेसिपी तयार okay. होईल आणि चवीला तर अगदी मस्त लागते मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही ही बनवू शकता तर आजच्या माझ्या झटपट होणाऱ्या पौष्टिक रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद